आजची न्यूज दलित पीडित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नुकताच नागपूर जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये काँग्रेसने पूर्णतः बाजी मारली। मागच्या वेळेस ज्या 16 जागा ओबीसी रिझर्वेशनमुळे रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी 16 जागेचा पोटनिवडणुकीचा रिझल्ट लागला आणि मागच्या वेळेस 7 काँग्रेसचे उमेदवार होते ज्यांचं पद रद्द झालं होतं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर। मात्र परत आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारत 7 पेक्षाही जास्त म्हणजे जवळपास 9 जागा ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसने निवडून आणल्या आणि याचं खरं श्रेय जे जाते या भागातील पशुसंवर्धन व युवक क्रीडा मंत्री सुनील बाबू केदार यांना। केदार साहेबांची जी रणनीती होती आणि त्या रणनीती आणि त्यातल्या त्याच पक्षाला जे संघटनात्मक त्यांनी बांधणी आणि कौशल्य या जोरावर त्यांच्या रणनीतीमुळे आज काँग्रेसला हे फार मोठं यश मिळालं आणि या यशाचा एक मोठा एक शिल्पकार अजून एक आहे कुंदासाई राऊत ज्यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा क्षेत्रातील गोधनी सर्कलमध्ये फार दणदणीत विजय मिळवला आणि त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत कुंदासाई राऊत यांच्यासोबत। कुंदासाई परत एकदा आपलं अभिनंदन। मागेही आपण म्हटलं होतं की या भागामध्ये तुमचं जे व्यक्तिमत्व आहे गोधनी सर्कलमध्ये जे तुम्ही जनतेशी थेट जोडलेल्या होत्या कुठेही काही समस्या झाली तर 24/7 असं तुमचं व्यक्तिमत्व होत आहे आणि याबद्दल मागेही एका प्रचार सभेमध्ये सुनील बाबू केदार यांनी म्हटलं होतं की 24/7 कुंदाताई अव्हेलेबल आहे जनतेत आणि बरोबर त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जनतेनेही तेच त्यांचं म्हणजे म्हणण्याचं स्वागत करून या ठिकाणी तुम्हाला भरघोस यश मिळालेलं आहे। त्यांनी भरघोस मतं देऊन तुम्हाला मताधिक्याने तुम्हाला निवडून आलेलं याबद्दल आता आपण काय सांगणार। हा जो विजय झालेला आहे माझा या जिल्हा परिषद गोधनी रेल्वेच्या जनतेचा विजय आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे, काँग्रेस पक्षाचा विजय आहे। या प्रसंगी मला हे आवर्जून म्हणायचं। सुनील बाबूंनी ज्या पद्धतीने धडाड धडाकेबाज आपल्या प्रचार सभा घेतल्या वेळोवेळी नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांची व्यूहरचना होती, त्यांनी जागोजागी त्यांच्या प्रचार सभा घेतल्या, प्रचार दौरे केले आणि मध्यंतरी एक कुठेतरी काही काँग्रेसच्या लोकांना एक त्यांचं स्टेटमेंट खटकलं होतं। ते असं होतं की काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला आणि त्याने जर बैमानी केली पक्षासोबत तर त्याला बाहेर काढा, त्याला दोन लावा, मी बघून घेईन। कुठेतरी सुनील बाबूंचं हे स्टेटमेंट काँग्रेसच्या एकतेकरिता काँग्रेसच्या नेत्यामध्ये असलेली जी गटबाजी आहे त्या गटबाजीला संपवण्याकरता फार फायद्याचं झालं असं आपल्याला वाटते का? हो, त्याचं या स्टेटमेंटनी फायदाच झालेला आहे। परंतु केदार साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या जिल्हा परिषद आपल्या अंगावर घेतल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक उमेदवारासाठी त्यांनी ज्या सभा लावलेल्या, मिटिंग लावल्या, वेळ दिला एक कॅबिनेट मंत्री राहून, तर लोकांनी 2020 मध्ये ज्या निवडणुकी झाल्या होत्या त्यावेळेस लोकांनी विश्वास टाकून 30 जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदला निवडून पाठवले होते काँग्रेसचे आणि आता ह्या ज्या ओबीसीच्या सीट आहे ह्या 7 आमच्या रिझर्वेशनमुळे कटल्या होत्या। पण 7 जागी साहेबावर विश्वास ठेवला ग्रामीणच्या जनतेने आणि 7 जागी 9 सीटा जिल्हा परिषद मध्ये पाठवल्या। तर साहेबांचं नेतृत्वच असं नेतृत्व आहे की गोर गरीब असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो यांना घेऊन चालणारं एक नेतृत्व आहे। या नेतृत्वावर या जिल्ह्याच्या लोकांनी वापस विश्वास ठेवला आणि 7 जागी 9 सीटा जिल्हा परिषद मध्ये। या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामधल्या 7 जागा तुमच्या रिझर्वेशनमुळे ओबीसी रिझर्वेशन बद्दल जे सुप्रीम कोर्टाने जो आदेश काढला आणि ते रद्द ठरवलं 7/9 जागा वाढल्या, 2 जागा वाढल्या। त्याचबरोबर दुसरीकडे असं चित्र आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोहोटी लागलेली आहे, म्हणजे कुठेतरी घरघर लागलेली आहे आणि त्यांच्या सीट्स कमी झालेल्या आहेत। कुठेतरी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू ओसरली आहे का? हो, यांची जे बोल बच्चन वाली जादू होती ही ओसरलेली आहे। 2014 मध्ये ज्या पद्धतीने या भाजप सरकारच्या नेत्यांनी, मग ते मोदीजी असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो की बावनकुळे साहेब असो, ज्या पद्धतीने लोकांना भूलथापा दिला
ज्या गोष्टी सांगितल्या त्या वास्तविक त्यांनी केल्याच नाही. आणि ग्रामीण भागात पाहिलं तर कुठलाच विकास नाही. ग्रामीण भागाच्या लोकांच्या काय काय असते मागणे, त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी असायला पाहिजे, चालासाठी रस्ते असायला पाहिजे, त्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिक असायला पाहिजे. या मूलभूत गरजा या 7 वर्षापासून मिळाल्याच नाही. केंद्रात राज्यात जिल्ह्यामध्ये त्यांचीच सरकार होती. मागच्या 7 वर्ष जिल्हा परिषदमध्ये भाजपची सरकार होती, पण वैयक्तिक असं लोकांचं कुठलंच काम नाही झालं, विकासाचे काम नाही झाले, म्हणून यांची ही जातो. हिंगणा विधानसभेचे आमदार समीर भाऊ मेघे कुठेतरी यांचा विकास या क्षेत्रामध्ये दिसला नाही, म्हणून जनतेने त्यांच्या उमेदवारांना बीजेपीच्या उमेदवारांना थेट जनतेने निवडून दिलेलं नाही. कुठेतरी समीर मेघे आमदार जे आहेत त्यांच्यावरही जनतेचा आता विश्वास राहिला नाही असं आपल्याला वाटते का? मग हो, ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या पक्षावरच जर जनतेचा विश्वास नाही आहे तर म्हणजेच त्यांच्यावर विश्वास नाही आहे. आणि म्हणूनच आज मागच्या 2020 मध्ये आमची जी जिल्हा परिषद लढवली आम्ही 1800 निवडून आणली. आज जनतेने मला 3803 निवडून दिले. म्हणजेच आमच्या या सर्कलमध्ये म्हणा की विधानसभेमध्ये म्हणा, लोकांनी त्यांना घर वापसी. नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे गोंथाळा सर्कल मधून एक उमेदवार अनिल निदानमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नागपूर जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्ष नेते, आता त्यांचा सुद्धा दारुण पराभव 3500 मतांनी होतो. कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 3000-3500 मतांनी जेव्हा पडतात तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाने आता आत्मपरीक्षण करायला पाहिजे का? येस, करायलाच पाहिजे. आत्मपरीक्षण करायला पाहिजे. महागाई म्हणजे पाहणं, तुम्ही महागाई एक साधं खाद्य जे 200 रुपयापर्यंत पोहोचवलं आहे, एक पेट्रोलचं जे 60-70 रुपयापर्यंत होते, सामान्य माणसाने गाडी खरेदी त्याला 100-100 पेट्रोल झालेलं आहे, महागाई दिवसेंदिवस आसमानाला म्हणजे आसमानापर्यंत पोहोचून राहते. तर लोक यांना सहन करत तर कधीपर्यंत करेल? फक्त सिमेंट रस्ते केल्यानेच लोक निवडून देतात? नाही. लोकांना 2 टाइमचं अन्न कसं भेटलं पाहिजे? बेरोजगारी वाढली, कोरोनामध्ये काय केलं या लोकांनी, किती लोकांचे जीव गेले, यांच्याकडे यांचं लक्षच नाही. म्हणून हे दंडलिक यांचा जो पराजय होऊन राहिला, आता 2024 मध्ये जनता आणखी दाखवते. हे तर आता त्यांची सुरुवात आहे लोकांची. आता पुढे कुंदाताई नागपूर जिल्हा परिषद मध्ये कोणत्या रूपात दिसणार, उपाध्यक्ष की सभापती? लोकांना आता एक उत्सुकता लागलेली आहे. मी ऍज अ सदस्य म्हणून लोकांच्या नजरेत राहील आणि लोकांची जे कामं करायचे आहे, बाकी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील की त्यांना काय करायचं, पण मी ऍज अ जिल्हा परिषद म्हणूनच आता मी सभागृहामध्ये पोहोचणार. या आहेत कुंदाताई राऊत ज्यांच्याशी आताच आपण मच न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तुम्हाला मान्य राहील. आता सध्या तरी मी सदस्य म्हणून काम करत आहे, पुढे पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं मी निर्वहन करेल. आणि पुढे येणारे जे दिवस आहे भारतीय जनता पक्षाला घातक आहेत, कारण केंद्रातील मोदी सरकार असो की याच्या अगोदरचं इथलं मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, या सरकारने केवळ जनतेला महागाई बेरोजगारी या दिशेने खूप खूप नेलेलं आहे. जनता, सामान्य जनता ही त्रस्त झाली, म्हणूनच कुठेतरी जनतेने त्याचा एक बदला घेतलेला आहे आणि काँग्रेसला भरघोस मताने नागपूर जिल्हा परिषदमध्ये निवडून आलेला आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वंश न्यूज, थेट गोदनी गोखरा सर्कल मधून.